नमस्कार मैडम। नमस्कार मैडम, तुमचं नाव काय? माझं नाव डॉक्टर प्रेरणा शैलेश म्हात्रे। आणि तुम्ही राहायला कुठे आहात? मी वाघरण अलिबाग मध्ये राहते। अलिबाग पासून 14 किलोमीटर लांब छोटासा गाव आहे। अच्छा, तिकडेच मी प्रॅक्टिस करते, करायची। आय मीन 4 इयर्स अगो मी प्रॅक्टिस सोडली आहे। अच्छा। माझं ऍक्च्युली एक डिलिव्हरी मध्ये प्रॉब्लेम झालेला, 9 महिने माझं कम्प्लीट झालेले आणि अचानक बाळ रात्रीपासून दुसऱ्या रात्रीपर्यंत हलायचं बंद झालेलं, तर ते अनयुजुअल वाटलं म्हणून मी डॉक्टरकडे गेली, सोनोग्राफी केलं, माझं सी सेक्शन झालं, कारण की त्यांना काहीतरी अबनॉर्मल आढळलं आणि विहान झाल्या रडला नाही, त्याचं ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन कटाव झालेलं, गुदमरलेलं बाळ जसं आपण बोलतो तसंच तो झालेला आणि काहीतरी 8 सेकंड नंतर तो फीबल क्राय असं छोटंसं जे रडू येतं तसं रडलं। तो झाल्या एनआयसीयू मध्ये ऍडमिट होता आणि तिथपासून आमचं लाईफ, माझं आणि विहानचं, दोघांचंही लाईफ सॅक्रिफाईस झालं। तुम्ही जॉब तुम्हाला ती प्रॅक्टिस करता झाली नाही? प्रॅक्टिस मी सोडून दिली, बिकॉज असं इतकं जेव्हा ट्रॉमा होतो एका आईवर, जेव्हा नवीन आई ऑलरेडी इमोशनल असते, त्याच्यानंतर तिचं बाळ बरं नाहीये आणि तिच्या जवळ नाहीये, 5-6 दिवस आपण सी सेक्शन झाल्यावर सोडत नाही, त्यानंतर मग सोडल्यानंतर मग एनआयसीयू मध्ये त्याला हळू इंजेक्शननी दूध पाजायचं, दूध काढायचं, दूध पाजायचं, एक खूप विशेष सायकल होतं आणि त्याच्यातून आम्ही बाहेर आलो। म्हणजे 17-18 दिवस तो एनआयसीयू मध्ये होता, नंतर 10 दिवस नॉर्मल रूम मध्ये होता, पण त्याची जी मेंदूला इजा झालेली तो रडला नव्हता म्हणून, ती परमनंट डॅमेज जसं आपण बोलतो ब्रेनला, ते झालेलं, त्याच्यामुळे तो आता 4 वर्षाचा आहे पण स्वतःहून चालत नाही, त्याला स्लीप सीजर्स जे येतात, नॉर्मल लोकांना सांगायचं म्हणजे आकडी येते, ती झोपेत येते, जो झोपला की त्याची ब्रेन ऍक्टिव्हिटी अबनॉर्मल आहे आणि त्याच्यामुळे तो नीट झोपू नाही शकत, दर 1 तासाने मी त्याला मांडीवर घ्यायचं, म्हणजे त्याला आईचा स्पर्श लागतो झोपायला परत, त्याला असं काहीतरी आपण आजारी असलो की कसं आईने डोक्यावर हात ठेवलं की आपल्याला बरं वाटतं, रात्रीचा त्याचा फुल शेड्यूल आहे। डॉक्टरांचं डायग्नोस काय झालं? मी त्याला सेरेब्रल पाल्सी सांगितलंय, त्याला मायक्रोसेफेली सांगितलंय, म्हणजे नॉर्मल बाळापेक्षा त्याचं मेंदू खूप स्लोली छोटा आहे आणि डोकं छोटं आहे आणि त्याचा ग्रोथ स्लो आहे। अच्छा, मग त्याच्या झोपण्यामध्ये काय समस्या होती त्याला? झोपण्यामध्ये त्याला सीजर्स फिट्स येतात, म्हणजे झोपला की त्याला फिट यायचे, हा झोपला की फिट चालू होईल, तो असा हात झटकतो किंवा पाय झटकतो जोरात, जोरात झटकतो, बापरे, पण त्याची झोप डिस्टर्ब आहे, उठत नाही, पण तो जोर जोरात तो हाताचे पायाचे हालचाल करतो, त्याला मांडीवर घेऊनच मला गेले 4 वर्ष मी त्याला अशीच झोपवते, छातीवर घेऊन झोपवते, कधी मांडीवर घेऊन झोपवते, तर तसंच एक इन्सिडेंट झालं आणि माझी ओळख झाली माझ्या भावामुळे, माझे मम्मींचे पप्पा यांनी मला सांगितलं की त्यांचा मुलगा सुद्धा असंच कंडिशनमध्ये होता आणि त्याच्यामध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट आहे, म्हणजे जेव्हा त्यांनी जे चालू केलं डीएक्सएन तेव्हा तो पूर्णपणे डिपेंडंट होता, बसायला वगैरे त्याची लाळ गळायची, त्याचे हातपाय बारीक होते, पण आता तुम्ही त्याला बघाल इन प्रेझेंट तर तो 2-3 माणसांना डायरेक्ट झोपेल, इतकं स्ट्रॉंग पॉवरफुल झालाय तो आणि बोलणं, म्हणजे तुम्ही असं बघाल म्हणजे ब्रेनची डेव्हलपमेंट वगैरे सगळी नॉर्मल होत गेली, वेट गेन आणि सगळंच म्हणजे नॉर्मल सारखंच वाटतं। तुमच्या म्हणजे नातेवाईकांचा रिझल्ट होता? येस, आणि त्यांनी आम्हाला इंट्रोड्यूस केलं डीएक्सएन, तेव्हा तुम्ही पण एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे। अच्छा, ओके, आणि आमच्या समोर म्हणजे समोरच पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं तुम्ही, मग तुम्ही तुमच्या बाळाला काय काय द्यायला सुरुवात केली? मग मी जे भोसले सरांनी आम्हाला गाईड केलं तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलं की RGGL RG 1 टॅबलेट, GL 2 टॅबलेट्स आणि स्पिरुलिना 3 टॅबलेट्स असे 2 वेळा द्यायला सांगितलं। तर जसं मी फर्स्ट दिवशी दिलं, विहानची स्लीप इम्प्रूव्ह झाली, म्हणजे तो इतका छान झोपला की मी घाबरली त्याला काहीतरी झालंय, म्हणजे ज्यावेळी त्यांनी सुरुवात खायला सुरुवात केली तो झोपल्यानंतर त्याला ती आकडी येई ना? नाही। अच्छा, आली नाही आणि तिथून तुम्हाला भीती कशाची वाटली? मग असं कसं काय झोपला तो, इतका छान झोपला नाही, म्हणजे दर 1 तासाने मला उठणं होतच। अच्छा, मी उठायचीच आणि त्याला घेऊनच बसायची, त्याला खाली ठेवलं की एक 1/2 तासाने परत तेच, म्हणजे माझी झोप मला नाहीच भेटली नाही, आणि मला त्याच्यापेक्षा जास्त त्रास की त्याला झोप नाही, एका आईला त्याच्यापेक्षा जास्त त्रास नाही होऊ शकत आणि तो चालत नाही आता, सध्या तो क्रूज करतो,
म्हणजे जे आपण बेडच्या कोपऱ्याला धरून 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 त्याला चालायचा प्रयत्न करायला लागण्याचा बाळ स्टार्ट करतो ते करायला तसं चालायला लागलाय तो तसं करायला लागलाय तो क्या बात आहे म्हणजे आता त्याच्यात चांगली इम्प्रूव्हमेंट तुम्हाला दिसते आणि तुम्ही इन शॉर्ट पिरियड म्हणजे असं किती महिने झाले आता तो चार वर्षाचा आहे ना आणि तर दीड महिने झाले गॅनोडर्मा स्पिरुलिना काय काय खातोय आरजीजीएन खातोय आणि नोनी ज्यूस सकाळी देते मी फक्त ओके आणि स्पिरुलिना आरजीजीएन स्पिरुलिना नोनी ज्यूस बस ग्रेट ग्रेट बरं एक आई म्हणून काय संदेश द्यावा असं वाटेल तुम्हाला तुमचा घरातला आता हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह होताना पाहताय आणि तुम्ही चार वर्ष तुम्ही एक वाक्य छान बोललात की चार वर्ष मला माझ्या बाळाला झोपलेलं पाहिलं नव्हतं पण मी गॅनोडर्मा दिल्यानंतर तो शांत झोपायला लागला आणि मीही शांत बरं आहे ना आता तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं काय वाटतं तुम्हाला यातून लोकांसाठी एक चांगला संदेश मला असं वाटतं की लोकांनी हे औषध म्हणून न बघावं ह्या गोष्टीला जसं आपण जेवण अन्न खातो तसंच हे वनस्पती आहे एखादी पालेभाजी जशी आपण विचार करून खातो की ही खाल्ल्याने आपल्याला एवढं एवढं व्हिटॅमिन आणि एवढ्या एवढ्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत तसंच टॅबलेट्स हे खा कॅप्सुल्स जे आपल्याला भेटतात कॅप्सुल फॉर्म मध्ये आणि त्याच्यामुळे जो फरक मला फर्स्ट हँड भेटलाय स्वतःला ते मी तुम्हाला एक डॉक्टर म्हणून सांगते हे बघूच नका ते मी तुम्हाला एक आई म्हणून सांगते हे बघा की माझ्या मुलासारखं जे कंडिशन आहे ते जर कोणाचं असेल किंवा कोणाचं नसेल आणि कोणाला हवं असेल की असं माझ्या बाळासोबत होऊ नये प्रेग्नेंट लेडीज किंवा जे प्रेग्नेन्सी ट्राय करतायत अशा लोकांसाठी सुद्धा हे गॅनोडर्मा हे एक वरदान आहे आपल्या पूर्ण पृथ्वीसाठी आणि आता आपण जे पालेभाज्या खातोय त्याच्यामध्ये पण इतके पॉल्युटेंट्स आहेत फर्टिलायझर आहे पेस्टिसाइड आहे ऑर्गॅनिक म्हणून पण ऑर्गॅनिक भेटत नाही पण ह्याच्यासाठी तुम्ही एकदम 100% शुअर राहाल तुम्ही कधी पण या कंपनीमध्ये जाऊन व्हिजिट करून चेक करू शकता तुमच्या स्वतःसाठी वर्ल्ड वाईड सगळीकडे आहे येस तर तुम्ही कुठेही जाऊन कुठेही जिथे कुठल्या पण कोपऱ्यात असाल तिकडे ते आहे तुम्ही सर्च करा गुगलवर फाइंड आउट करा तुम्ही जाऊन तुमचं जे काही पण आहे ते बोलतात ना रिसर्च अँड डेव्हलपमेंट तुम्ही स्वतःचा स्वतः करा आणि तुम्ही स्वतःचा एक्सपिरियन्स घ्या मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगून तुम्हाला कन्व्हिन्स करायला किंवा ट्राय करायला येस 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 नक्की प्रयत्न करा प्रेरणा मॅडम एक डॉक्टर म्हणून तुम्ही खूप चांगला संदेश दिलात की पहिलं मॅरिड कपलनी हे खायला पाहिजे बरोबर आहे ना म्हणजे जेणेकरून ह्या ज्या आता समस्या सुरू झाल्या ते डीएनए पासून स्टार्ट झाले म्हणजे डीएनए मध्ये जे आता प्रॉब्लेम स्टार्ट झाले ते बाळांच्या जीवनामध्ये यायला लागले म्हणून गॅनोडर्मा हे वेलनेस प्रोडक्ट आहे ना आणि वेलनेस प्रोडक्ट असल्यामुळे ते पहिलं कुणी खायला पाहिजे आपल्या लहान मुलांनी नव्हे लग्न झाल्यानंतर मॅरिड कपलनी पहिलं खायचं येस येस खाऊ शकता नाही तर खायचंच कारण जर तुम्ही दोघांनी आधी खाल्लं असतं तर कदाचित आपल्याला इतका चार वर्ष सफर नसतं करावं लागलं हे पण डॉक्टर मी पण डॉक्टर आमची लाईफस्टाईल पण खूप बिझी आणि ठीक होते बरोबर आहे काय पण खातो कधी जेवतो कधी नाही जेवत कधी बाहेरचं फूड जास्त असतं हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये जे भेटेल ते आपण खातो बरोबर त्याच्यामुळे जो इफेक्ट झालाय रिअली खूप बरं वाटलं मॅडम तुम्हाला भेटून आणि खऱ्या अर्थाने हा अनुभव जोडी लोक आता पाहत असतील त्या लोकांना देखील माझा संदेश आहे की आज माझ्यासमोर डॉक्टर प्रेरणा मॅडम आहेत इथे आता मी आता पनवेलमध्ये आहे आणि मगाशी आम्ही मीटिंगमध्ये त्यांच्याशी बोलता बोलता मला समजलं की त्यांच्या घरातला लहान मुलाचा तो अनुभव एवढा पॉवरफुल रिझल्ट डीएक्सएनमुळे यायला लागलाय की त्या स्वतः सांगतायत की आज आपल्याला प्रत्येक मॅरिड कपलनी पहिलं गॅनोडर्मा खायला पाहिजे तर मित्रांनो मी तुम्हाला देखील हा संदेश देणार आहे की तुम्ही सगळ्यांनी डीएक्सएन प्रोडक्ट पहिलं स्वतः सुरू करा आणि नंतर मुलाचा चान्स घ्या वेलनेस अर्थच तो होतो की तुमचं पूर्ण लाईफ पूर्णपणे सफर व्हायला नको ते एखाद्या बाळाचं यासाठी एक आई वडील या नात्यांनी तुम्ही मूल होण्याच्या आधी डीएक्सएन प्रोडक्ट नक्की ट्राय करा थँक्यू प्रणव मॅडम खूप पॉवरफुल संदेश दिला त्याच्याबद्दल रिअली खूप अभिनंदन तुमचं आणि माझ्या शुभेच्छा आहेत विहानच्या पाठीशी लवकरात लवकर तो एकदम चांगला होईल हेल्दी होईल एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज द्या सतत तुमच्या माइंडमध्ये की माझा बाळ चांगला होतोय आणि रिअली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप मोठी चांगली एक सक्सेस घ्या मॅम थँक्यू थँक्यू थँक्यू